नमस्कार, मी अभिनेत्री भाग्यश्री नारवे. शब्द तुमचे आवाज माझा लॉकडाऊन स्पेशल सेगमेंटच्या या 18 भागात मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. गेल्या काही भागांमध्ये आपण शाळेतल्या आठवणी, बालपणीच्या आठवणी, पाऊस आणि त्याच्या आठवणींमध्ये रमलो. मला ना तुम्हाला माझी शाळेतली आठवण सांगायची. म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये होते तर शाळेच्या वेळेच्या आधी मी धावत पळत जायचे आणि माझ्याकडचं दप्तर ठेवून मला जिथे बसायचंय त्या बेंचवर मी शिक्का मोर्तब करायचं. फक्त माझ्यासाठी नाही बरं का, तर माझ्या बेस्ट फ्रेंड साठी सुद्धा जागा पकडायचे. आणि मग त्याच्यानंतर बेल व्हायची. बेल झाल्यानंतर, घंटा वाजल्यानंतर शाळेमधील सगळेच जण, म्हणजे शिक्षक, शिक्षकेतर मंडळी, सगळे विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी, सगळेजण एका ठिकाणी जमा व्हायचे. जमा झाल्यानंतर आपण प्रार्थना म्हणायचो. म्हणजे माझ्या शाळेत तुमच्या शाळेत म्हटलीच जायची. शाळेप्रमाणे, वारांप्रमाणे वेगवेगळ्या प्रार्थना आपण शाळेमध्ये म्हणायचो. काही जण मात्र पुढं उभं म्हणायचं आणि काही मात्र आपल्या वर्गांच्या रांगांमध्येच. पण तरीही एका तालात, सुरात, मनापासून आपण शाळेमध्ये प्रार्थना म्हणायचो. प्रार्थना झाल्यानंतर आपल्याकडे राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा म्हटली जायची. आपलं जे राष्ट्रगीत आहे त्या राष्ट्रगीताचा अर्थ समजून घेण्याचा किती जणांनी प्रयत्न केला? म्हणजे बघा, पहिली ते दहावी पर्यंत तर आपण सगळेच जण कायम राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा म्हटलेलं. तेव्हा किंवा त्याच्या नंतर आपण असा कधी प्रयत्न केला का? याचं उत्तर मला नाही दिलं तरी चालेल. पण आपलं जे राष्ट्रगीत आहे, आपल्या राष्ट्रगीतामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं सुंदर वर्णन केलं. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे प्रांत, वेगवेगळ्या प्रकारच्या आवडीनिवडी असणारे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य खाणारे, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालणारे लोक इथे एकत्र नांदतात. इथे वेगवेगळ्या नद्या वाहतात, त्यांना देवांची नावं दिली, त्यांना देवी समान मानलेलं आहे. आणि म्हणूनच भारताला जगामध्ये एक वेगळी ओळख आहे, ती म्हणजे भारत हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आणि याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान असायला हवा. बघा ना, माझ आणि आपलं यामध्ये काय फरक आहे? जेव्हा आपण आपलं म्हणतो तेव्हा त्या एखाद्या व्यक्तीची, एखाद्या गोष्टीची जबाबदारी खूप साऱ्या लोकांवर येऊन पडते. पण जेव्हा आपण म्हणतो हे माझं आहे तेव्हा मात्र पूर्ण जबाबदारी आपल्यावर असते. आणि म्हणूनच आपल्या प्रतिज्ञेमध्ये भारत माझा देश आहे असं म्हटलं गेलंय. कारण भारताची शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे आपल्या प्रत्येकाचं आहे आणि ही प्रत्येकाची एक इंडिव्हिज्युअली जबाबदारी, आणि ती आपण पाळलीच पाहिजे, ती घेतलीच पाहिजे. काही लोक धर्म, जात हे धरून उगाच दंगे फसाद करत बसतात, भांडण करत बसतात. पण या भांडणात सर्वसामान्य जनता भरडली जाते. जी माणसं अशा प्रकारची भांडणं करतात ना, ती स्वतःची पण नसतात. आणि मग आपल्या देशामध्ये आपण असं का करायचं हा प्रश्न आपण स्वतःला विचार. हा आपला देश आहे, यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा आपण एक जबाबदार नागरिक आहोत. त्यामुळे तुम्ही करताना कायम याचा विचार करा की यामुळे आपल्या देशाला काही नुकसान तर होणार नाही ना. तुम्ही म्हणाल आज भाग्यश्री काय वेडी झाली काय, आज काय 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी आहे का देशाबद्दल बोलायला? पण खरं सांगा, असं असतं का की फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच देशाबद्दल बोललं जाऊ?
मला नाही वाटत. मला असं वाटतं माझं माझ्या देशावर प्रेम आहे आणि हे प्रेम व्यक्त करण्यासाठी मला कुठल्या दिवसाची आवश्यकता नाही. हो ना? तर याच अनुषंगाची याच अर्थाची आज आपण एक कविता वाचणार आहोत. माझ्या इंस्टाग्रामला शुक्राचार्य शिंदे यांनी मला एक कविता पाठवली. त्यांच्या कवितेचं नाव आहे देशप्रेम. माझे माझ्या देशावर दररोज प्रेम होते. माझे माझ्या देशावर दररोज प्रेम होते पण बहुधा तेच प्रेम धर्म जातीवर उतरते. सर्व जाती धर्म मिळून देशव्याप्ती होते. भित्रे मन मात्र जाती धर्मातच दडून राहते. सर्व धर्म समभाव राज्य घटना सांगते. इथे मात्र जातीय द्वेष दंगा यातच बाजी मारली जाते. राष्ट्रीय एकात्मतेची गायली जातात गीते. राष्ट्रीय एकात्मतेची गायली जातात गीते. मनातली जात ही मनातच घर करून घेते. करण्यासाठी राष्ट्रप्रेम इथे नित्य प्रतिज्ञा होते. करण्यासाठी राष्ट्रप्रेम इथे नित्य प्रतिज्ञा होते. दंगा करण्यासाठी मात्र समाज कंटकांची आज्ञा पुरेशी असते. इथे जातीच्या नावाने महापुरुषांची वाटणी होते. त्यांनी सांगितलेल्या समता देशप्रेमाचे विस्मरण होते. सारेच महापुरुष जातीच्या पार होते. मानवतेवर त्यांचे प्रेम अपार होते. इथे मात्र जातीचे राजकारण होते. सामान्य जनता असतात भरडून जाते. देश प्रेम वाढता वाढता संपून जात. द्वेष विसरून जाता प्रेम शिल्लक राहते. महापुरुषांसम उक्ती कृतीची भावेत सर्व नेते. पेरले शुकाने भारत भूमी देश प्रेम मग प्रेमाचे पिके. खूपच कडक शब्दामध्ये सांगितलं त्यांनी. म्हणूनच सांगते आता हा जो लॉकडाऊनचा वेळ आहे यामध्ये कृपया देशाला सहकार्य करा. मी पुन्हा पुन्हा हेच सांगते कारण लोक ऐकत नाहीये. करोना बाधितांची संख्या खूप वाढत चालली आहे आणि जर का हे कमी करायचं असेल तर आपल्याला साखळीतून बाजूला व्हायला हवं. आणि बाजूला व्हायचं असेल तर फक्त घरी बसायचं. बसाल ना? मला तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या आणि मी लवकरच त्या वाचून दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही ज्या प्रकारे शब्द तुमचे आवाज माझा या सेगमेंटवर प्रेम करत आहात त्यासाठी मी तुमची कृतकृत धन्य आहे. जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही लिहिलेल्या कथा लेख कविता मी वाचून दाखवावं तर कमीत कमी शब्दामध्ये तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर मेसेजद्वारे पाठवू शकता. आपल्या प्रतिक्रियांची आणि आपण लिहिलेल्या लेखांची कवितांची मी आतुरतेने वाट पाहत आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन एखादा विषय घेऊन. तोपर्यंत घरी राहा सेफ राहा. थँक्यू.